नमस्कार राष्ट्रवादाच्या बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यशागुरु लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बघायला मित्रांनो, बऱ्याच वेळा डिपिंग होतं जे आपण देतो आणि विदिन 2-3 डेज आपला माल कडक येतो. च्या अगोदर बाग अत्यंत चांगली असते, सुंदर असते, माल लुसलुशीत असतो, गड असा शेंडा उचलला की वरच्या कडेला जाऊन पोचतो, अजिबात ताटरपणा नसतो, मनी लुसलुशीत असतात, सगळं व्यवस्थित असतं आणि जीए दिला की मात्र गणित बिघडतं. माल इतका कडक कशामुळे येतो? मग तो कडक आलेला माल लूज करण्यासाठी म्हणून आपण पुन्हा कॅल्शियम मारतो आणि कॅल्शियम मारलं की पुन्हा कॅल्मॅग कमी पडतो, पुन्हा मॅग्नेशियम कमी पडतं, बाग पुन्हा पिवळसर दिसते आणि अत्यंत फ्लावरिंग सभेपर्यंत चांगली असलेली बाग ही आपल्या हातानं आपण बिघडून सोडतो जीए देण्याच्या पद्धतीमुळं. मग जीए देण्याची पद्धत नेमकी कशी असावी, त्याच्या पाण्याचा पीएच नेमका किती असावा आणि बाग प्लॉटचा आपल्या जो लूक आहे, प्लॉटचा आपला जो लुसलुशीतपणा आहे, हे बिघडू नये म्हणून नेमकं काय करावं, ह्या विषयावर मी आपणाशी संवाद साधतोय. आधी साध्या साध्या छोट्या ट्रिक्स मी तुम्हाला देतोय. त्याच्या अगोदर मी विनंती करेन बागाला मित्रांनो, चॅनल फॉलो करा, बऱ्याच जणांना फॉलो करायला सांगा. ते अशासाठी की द्राक्ष बागेच्या बाबतीत बरेच बागायतदार सध्या निरुत्साही आहेत आणि बघायची यंदा ना तर बाग काढून टाकायची ह्या मनस्थितीत सुद्धा बागायतदार यायला लागलाय. तो बागायतदार ह्या मनस्थितीतनं बाजूला काढण्यासाठी आपल्या चॅनलचा नक्की त्या बागायतदाराला उपयोग करून द्यायचा प्रयत्न करा. मला नक्की आशा आहे की आपला नक्की बागायतदारांना फायदा होतोय, आपण जो संवाद साधतोय त्याचा. म्हणून सर्वांशी शेअर करा. बागायतदारांना जो जे बूस्टर आपण वापरतोय, आपल्याला कोणत्याही कंपनीचं नाव घेता येत नाही, आपल्याला ते घ्यायचंही नाही आहे, पण जे बूस्टर जो वापरतोय तो जे बूस्टर आपण जेचं सॉल्वंट तयार झाल्यानंतर वापरायचा आहे. आपल्याला आजपर्यंत सांगितलं गेलं की पाण्यात अगोदर ते 4-5 इंगलीपर्यंत टाकून द्या. मुळात GA3 आपण वापरतोय, जिब्रॅलिक ॲसिड आहे. जर आरोचं पाणी वापरलं तर आपल्याला जे बूस्टर 1 ml फक्त वापरावा लागतोय. ह्यासाठी पाण्याचा pH हा जर आपण 7-6.5 ठेवला असेल तर अपेक्षित लांबी, अपेक्षित जाडी, अपेक्षित बेदण्यासाठीचा मण्याचा आकार आपल्याला नक्की मिळतोय. त्यासाठी जे बूस्टर हा जीएचं द्रावण तयार केल्यानंतर पाण्याचा पीएच बघा आणि जेवढं गरजेचं आहे तेवढाच टाका. लक्षात आलं तर त्या पाण्याचा 6-6.5 पीएच ठेवलेला पाण्याचा पीएच जर आपण त्या पीएचं जीएचं द्रावण जर आपण विहिरीला फवारलं तर माल कडक येत नाही. लक्षात आलं, ही साधी आणि छोटी ट्रिक्स आहे पण ती अत्यंत महत्वाची आहे. दोन्ही जीए जे आपण देणार आहे त्या दोन्ही जीएला एवढाच पीएचनं जीए द्यायचा प्रयत्न करा. बागायतदार मित्रांनो, हा जो संवाद मी आपणाशी साधला तो कसा वाटला नेमका कमेंट बॉक्समध्ये सांगा ही अपेक्षा करतो. कारण जर जीएची पीएचची लेवल जर आपली चुकली तर आपलं सगळं गणित पुढचं चुकतं, हे लक्षात घ्या. त्याचा पीएच जातोय 2.25-4 पर्यंत पीएच येतोय आणि ते कडक सोल्युशन तयार होते, ॲसिडिक सोल्युशन तयार होते. आणि असं ॲसिडिक झालेलं सोल्युशन तयार केलेलं आपण जर डिपिंगसाठी किंवा स्प्रेसाठी वापरलं तर माल सगळा कडक येऊन जातोय. असं झालं, त्यामुळे हा जो संवाद साधला तो कसा वाटला नेमका कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.